नमस्कार, शुभ ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी ही फक्त थंडीमध्ये भेटते, त्याच्यामुळे सगळ्यांना ती भाजी आवडते. तर ही बघा, हरभऱ्याची भाजी आहे. ही भाजी धुवून घ्यायची नाही, कारण याची आम जाते. परंतु काय होतं, औषधं खूप मारलेली असते, त्याच्यामुळे आपण धुतली तरी देखील चालते. पण मी आता इथे धुवून घेतलेली नाही, पण तुम्हाला जर धुवायची असेल तर तुम्ही धुवू शकता, कारण त्याच्यावरती औषधं मारलेली असतात, त्याच्यामुळे ते शरीराला चांगलं नाही आहे. तर इथे मी कढई गरम केलेली आहे, तर त्याच्यामध्ये जिरी घातलेली आहे आणि लसूण हिरवी मिरची मी बारीक करून त्याच्यामध्ये घातलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये लसूण काप उभा चिरून आणि मिरची पावडर किंवा अख्खी मिरची जरी फोडणीला घातली तरी देखील चालू शकतं, पण इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे. तर आता इथे आपण ही फोडणी खूप चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. आता ही बघा, आपली फोडणी परतून झालेली आहे. तर इथे मी एक फुलपात्र, अर्ध फुलपात्र मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली. तुम्ही मुगाची डाळ घालू शकता, मटकीची डाळ घालू शकता. माझ्याकडे मुगाची हरभऱ्याची होती, त्याच्यामुळे मी हरभऱ्याची भाजी घातली. आणि आता ही भाजी मी थोडीशी सुकवत ठेवलेली, आणि ही भाजी आता आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे, आणि ती देखील चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. बघा, अशा प्रकारे ही भाजी आता आपली मिक्स करून झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आपण, आणि थोडासा शेंगदाण्याचा, 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घालूया, आणि परत एकदा ते सगळं आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. भाजी तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे. जर वरती पाणी ठेवून आपण भाजीवरती झाकण ठेवून त्याच्यामध्ये आपण पाणी घातलं तरी देखील चालेल. आता हे बघा, आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे. मी त्याच्यावरती झाकण ठेवते, आणि त्या झाकणावरती पाणी घातलं तुम्ही तरी देखील ती भाजी शिजते, किंवा अशी देखील भाजी शिजली जाते त्याच्यामध्ये. नाहीतर मग तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडा त्याच्यामध्ये घातला तरी देखील चालेल. तर ही बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाकरीबरोबर खूप छान भाजी लागते. तुम्ही देखील नक्की करून बघा, आणि कशी झाली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.